बुलढाणा जिल्ह्यातील मनारडी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे याकरिता ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात आले. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून संबंधित विभागाचे अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. दरम्यान उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. मात्र रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताच उपचार घेणार नाही असे ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. मनारडी येथील रहिवासी दयाराम गवांदे यांनी गतविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांना दिलेल्या निवेदनात निवेदनकर्ता यांच्या घराजवळचा रस्ता वडिलोपार्जित आहे, मात्र रस्त्यावर शेजारी व नातेवाईकांनी बांधकाम करून अतिक्रमण केले. 2016 संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले. संबंधित अधिकारी यांनी अतिक्रमण धारकांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे आतापर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढण्यात आले नाही. यामुळे सोमवारपासून आमरण उपोषण मनारडी ग्रामपंचायत समोर सुरू केले. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब